मोदी आणि अमित शहा यांचे तळवे चाटण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर दानवेंचं प्रत्युत्तर. बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील बोलले आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत पाटलांसह भाजपवर तुटून पडले. उद्धव ठाकरे यांनी बाबरीच्या खंदकातून अनेक उंदीर बाहेर पडत असल्याचं म्हटलंय, तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या ढुंगणावर लात मारून त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या असं म्हटलं आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी मोदी आणि शहा यांचे पाय दळवे दिल्लीला जाऊन चाटण्यापेक्षा आम्ही येथे शरद पवार यांच्याबरोबर स्वाभिमानाने चर्चा केली, यात काय वाईट आहे असा सवाल केलाय. तर शिवसेनेचे महत्व, शिवसेना प्रमुखाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचेही ते म्हणालेत. तर जे लोक दिल्लीत जाऊन दिल्लीला विचारल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा पित नाहीत त्या लोकांनी उद्धवजी ठाकरे शरद पवारांच्या भेटीवर बोलू नये असे देखील दानवे म्हणाले. मला असं वाटतं मोदी आणि शहा यांचे पाय तळवे दिल्लीला जाऊन चाटण्यापेक्षा शरद पवार साहेबांबरोबर स्वाभिमानाने चर्चा केलेली काय वाईट आहे, त्यांनी उत्तर द्यावं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिराच्या विषयीचं बाबरी ढाचा पाडण्याचं ही भारतीय जनता पार्टी आताच्या घडीला त्याच्यातून शिवसेनेचं महत्व, शिवसेना प्रमुखाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यात बाबरी ढाचा पाडला असेल तर माझ्या शिवसैनिकाचा मला सार्थ अभिमान म्हटलं होतं, भारतीय जनता पार्टीने त्या शेपूट घातलं होतं, त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी भूमिका व्यक्त केली होती. त्या बाबरीच्या केसमध्ये, बाबरी ढाच्याच्या केसमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत, मोरेश्वर सावे जे आहेत, सतीश प्रधान साहेब आहेत, त्याच्यानंतर पवन पांडे त्या शिवसेनेचे आमदार होते उत्तर प्रदेशचे, ते आहेत. या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल असताना भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत दादा पाटील अशा पद्धतीनं जर राम मंदिराच्या विषयी बाबरी ढाच्याविषयी शिवसेना प्रमुख व्यक्त करत असेल तर त्याच्या आधी शिंदेनी, शिंदेची जी काही गद्दारांची सेना आहे त्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने खुलासा करावा. जे लोक दिल्लीत जाऊन दिल्लीला विचारल्याशिवाय पाण्याचा एक घोट सुद्धा पीत नाही त्या लोकांनी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवारांच्या भेटीवर बोलण्याचा अधिकार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.